नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, रोजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला गणित कसं सोपवेल हे समजावून देण्यासाठी गणिताच्या वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळे उदाहरणं घेऊन तुम्हाला व्हिडिओ देत असतो मित्रांनो. परंतु मित्रांनो, आज मात्र मी अशी कोणतीही उदाहरणं तुमच्यासाठी घेऊन आलेलो नाही. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. आजच्या व्हिडिओमधून मित्रांनो, मी तुम्हाला गणिताच्या 5 पझल देणार आहे, म्हणजे गणिताची 5 कोडी. तर मला माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला गणिताची कोडी सोडवायला सुद्धा खूप आवडेल. म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी थोडासा वेगळा मनोरंजन म्हणून घेऊन आलोय. तर चला मित्रांनो, आजचा मॅथ पझलचा हा व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत. लेट गेट स्टार्टेड. पहिली पझल घेतली मित्रांनो मी. समोर तुम्हाला पझल दिसत असेल बघा. चौकोनामध्ये काही संख्या आहे. इथं आहे 4, इथं 7, इथं 14, इथं 8, इथं 12, इथं 21, इथं 16 आहे. ह्या चौकोनामध्ये कोणती संख्या असेल तुम्हाला ओळखायचं आहे. तर चला मित्रांनो, थोडासा विचार करा, निरीक्षण करा आणि ह्या चौकोनामध्ये कोणतं उत्तर येईल त्याचं उत्तर मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहा. यासाठी मित्रांनो मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतो. विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये लगेच तुमचं उत्तर लिहा. आणि यानंतर नेमकं उत्तर काय असेल हे देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. व्यवस्थितपणे विचार जर केला मित्रांनो तर तुम्हाला आपोआप हिंट मिळेल की इथे कोणती संख्या असेल. आणि तुम्हाला जर उत्तर मिळालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून टाका. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, विचार करा आणि उत्तर सांगा. उत्तर मात्र कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ज्याचंही उत्तर बरोबर असेल त्याला मी नक्की रिप्लाय देईल. काही हिंट मिळते का बघा. व्यवस्थितपणे निरीक्षण जर केलं मित्रांनो तर तुम्हाला हिंट नक्की मिळेल. चला तर थांबूया आपण. आता मी तुम्हाला याचं उत्तर समजावून देतो. तर बघा, या ठिकाणी 4 दिसतोय, इकडे 7 आहे, इकडे 14, इथं 8. या 4 चौकोनांचा जर विचार केला तर लगेच लक्षात येतं. बघा, इथं 4 आणि इथं 8 आहे, इथं 7 आणि 14 आहे. म्हणजे बघा मित्रांनो, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 4 × 4 = 16. बघा, 4चा पाडा आहे, 4, 8, 12, 16. 4चा पाडा आहे की नाही, तसा हा 7चा पाडा असणार. 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, इथं येईल मित्रांनो 7 × 4 = 28. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या पझलचं उत्तर आहे 28. ज्याचंही उत्तर 28 आलं होतं मित्रांनो त्या सर्वांचं अभिनंदन. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर जर 28 असेल तर मी त्याला नक्की रिप्लाय देईन. चला मित्रांनो, सेकंड पझल आपण समजावून घेऊ. ती सुद्धा तुम्ही काही वेळ घेऊन तुम्ही स्वतः सोडवायची, नंतर मी तुम्हाला समजावून देणार आहे. जसजसं आपण पुढे जाऊ मित्रांनो तसतशा पझल ह्या तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 5 प्रकारच्या पझल मी तुम्हाला यात समजावून देणार आहे आणि एक पझल मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. त्याचं उत्तर मात्र मी ह्या व्हिडिओत बिलकुल सांगणार नाही. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नंतर कळवायचं आहे. तर चला दुसरी पझल घेऊया. दुसरी पझल घेतली बघा मित्रांनो, समोर काय दिसतंय फळ्यावर. तुम्हाला 8 हा अंक दिसतोय. 8 हा अंक किती वेळा आहे मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 हा अंक 8 वेळा घेतला. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या. 8 हा अंक 8 वेळा घ्यायचा आहे, त्याची मांडणी तुम्ही कशी करा. आडवी करा, उभी करा, एकाखाली एक करा, कसेही मांडा. आणि त्यामध्ये कोणतंही चिन्ह वापरा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कोणतंही चिन्ह वापरा. तुमचं फायनल उत्तर 1000 आलं पाहिजे. आलं लक्षात. चला तर तुम्ही आता वेळ सुरू करा, काही वेळ विचार करा आणि कसं उत्तर 1000 येईल ते ठरवा. कोणतंही चिन्ह वापरा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कोणतंही चिन्ह वापरा. आणि 8 हा अंक कसाही मांडणी करा. त्याची मांडणी कशी करा, उभी आडवी कशी करा. आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कोणतंही चिन्ह वापरा. उत्तर मात्र 1000 आलं पाहिजे. चला तर वेळ सुरू करूया आपण. विचार करा. व्यवस्थित विचार जर केला तर तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळेल. आणि उत्तर जर नाही मिळालं मित्रांनो तर मी आहेच, तुम्हाला मी समजावून सांगणारच आहे. तुम्ही ह्या 8 चे 8 जे अंक आहे हे 8 वेळा घेतले, 8 आहे, याची मांडणी तुम्ही कशीही करू शकता. आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यातलं कोणतंही चिन्ह वापरू शकता.
फायनल उत्तर मात्र 1000 आलं पाहिजे. अजून काही वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे तर तुम्ही याचं उत्तर काढू शकता. चला तर मित्रांनो थांबूया, बघू आता कसं याचं उत्तर मिळतं 1000. मी काय करेल माहिती का मित्रांनो, 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 जे 8 आहे हे 5 वेळा अशी एक खाली एक लिहील, त्याच्यासमोर मी 2 वेळा इथं लिहील. आता मी एक थोडंसं लॉजिक लावेल बघा, ह्या सर्वांची बेरीज मला करायची आहे. तर हे 8, 5 वेळा आहे, 8 5 40 झाले, हातचा आला 4. आता हे 8 8 16 झाले, 16 4 झाले 20, हातचे पुन्हा किती आले 2. 8 किती वेळा घेतला, 1 2 3 4 5 6 7 वेळा घेतला, अजून 1 वेळा घ्यायचा बाकी आहे, तो इथं ठेवला. हा पुन्हा हातचा आला, तो बघा इथं 20 झाले ते हातचा, 8 2 10. तर अशा पद्धतीने माझं उत्तर मिळालं मला मित्रांनो 1000. तर ही सुद्धा एक इंटरेस्टिंग पजल आहे मित्रांनो. 8 ही संख्या 8 वेळा घेऊन त्याची मांडणी कशीही करा आणि चिन्ह कोणतंही वापरा, इथं चिन्ह कोणतं फक्त बेरजेचं चिन्ह वापरायची गरज पडली, लगेच तुम्हाला उत्तर मिळतं 1000. तर चला मित्रांनो आता आपण ह्या 2 पजल झाल्यानंतर तिसरी पजलसुद्धा समजावून घेऊ, ती सुद्धा यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. चला पुढची पजल समजावून घेऊ. चला तर मित्रांनो पुढची पजल आहे ही, यामध्ये बघा इथे एक ग्लास दिसतो, या ग्लासमध्ये पुन्हा 1 2 3 4 ग्लासमध्ये टाकले आहे आणि ह्या सर्व ग्लासची उंची झाली 34 सेमी. हे 2 ग्लास आहे, याची उंची दोघांची मिळून उंची आहे 19 सेमी. तर ह्या एका ग्लासची उंची किती सेमी? तुमचे हे चित्र लक्षात येत नसेल मित्रांनो तर तुमच्यासाठी हे चित्र देतोय बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. आलं लक्षात? ते चित्र मी फळ्यावर काढलंय, थोडंसं फळ्यावर काढताना जमलं नाही मला, पण ठीक आहे चला समजावून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या उंचीवरून तर्क लावून तुम्हाला त्या एका ग्लासची उंची काढायची आहे. ह्या एका ग्लासची उंची ती किती असेल विचार करा, काही वेळ घ्या आणि उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि उत्तर जर नाही आलं मित्रांनो तुम्हाला तर मी तुम्हाला समजावून देणारच आहे, अजिबात काळजी करू नका. इथं तुमच्या लक्षात येईल बघा, हा इथून इथपर्यंत एक हा जो ग्लास आहे याची जी उंची आहे ती विचारली इथं, परंतु इथं मात्र हे ग्लास आतमध्ये गेले आहे, त्यामुळे इथं जी उंची असणार ती उंची आणि इथून वरची उंची वेगळी असणार. इथं बघा, इथं लक्षात येईल तुमच्या, हे दोन्ही ग्लास मिळून 19 आहे, त्यातला हा मोठा जो ग्लास आहे त्याची जास्त असणार आणि इथं एक छोटासा दिसतोय, याच्यामुळे जी उंची वाढली थोडीशी, तर याचा अर्थ याची उंची कमी असणार, याची जेवढी असणार तेवढी याची या 4 इंची उंची सारखी असणार. तर अशा प्रकारे थोडीशी हिंट लावून आपण याचं उत्तर शोधू शकतो. उत्तर जर आलं असेल मित्रांनो, एका ह्या मोठ्या ग्लासची उंची किती हे जर उत्तर मिळालं असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. उत्तर जर बरोबर असेल तुमचं तर मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तर चला मित्रांनो आता समजावून घेऊया. पहिल्यांदा आपण काय करू, इथून तर इथपर्यंत बघा हा जो ग्लास आहे एकटा, ह्या ग्लासची उंची आपण एक्स मानू. बघा मोठा ग्लास, मोठ्या ग्लासची उंची आपण एक्स मानू आणि इथून इथपर्यंत जी वाढली ही जी उंची वाढली तिला वाय म्हणू, म्हणजे लहान म्हणू त्याला आपण, लहानला वाय म्हणू. आता इथं मोठा आणि लहान मिळून 19 झाली, बघा एक्स अधिक वाय मिळून किती झाली 19 झाली. इथं मात्र वेगळं आहे, इथं हा इथपर्यंत एक्स आहे बघा, हा इथून इथपर्यंत एक्स आहे, इथं माहिती आहे तुम्हाला एक्स, आणि हे किती तर हे वाय आहे, हा वाय 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 किती वेळा वाय 4, तर इथं एक्स आणि 4 वाय यांची मिळून 34 झाली. बघा एक्स आणि 4 वाय यांची मिळून 34 झाली, येत आहे लक्षात मित्रांनो. आता काय करू, हे एक चल समीकरण आहे मित्रांनो, यात मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करू. बघा हे जे आहे हे यातून वजा करू, एक्स अधिक वाय बरोबर 19 हे वजा करू. बघा आता वजा केल्यानंतर एक्समधून एक्स गेला तर 0 राहतो, म्हणजे काहीच राहणार नाही, कट होऊन जाईल तो. 4 वायमधून 1 वाय गेला तर 3 वाय राहील आणि 34 मधून 19 गेले तर इथं 14 तर 9 गेले 5
आणि दोनातून एक गेला एक, तर तीन वाय बरोबर पंधरा, तर वाय बरोबर किती, पंधरा भागिले तीन, वाय बरोबर पंधरा भागिले तीन, वाय बरोबर आलं पाच उत्तर. बघा हे जे उत्तर आलं ना याचं पाच आलं, येत आहे लक्षात, आणि हे दोन्ही मिळून एकोणावीस आहे, याचा अर्थ याचं चौदा आहे. आलं लक्षात मित्रांनो, याची उंची किती आहे, चौदा, चौदा आणि पाच एकोणवीस. आता हीच उंची इकडं जर बरोबर केली तर चौतीस होते का बघू. बघा ही चौदा, ही पाच, ही पाच, ही पाच आणि ही पाच, बघा पाच पाच चौक वीस, वीस आणि चौदा चौतीस, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. तर मित्रांनो ही पझल जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं राहून गेलं असेल तुमच्याकडून तर लाईक करून टाका. पुढची पझल सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, समजावून घेऊ. आणि पुढची पझल आहे मित्रांनो जी मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे, त्याचं उत्तर 10 सेकंदाच्या आत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. खूप सोपी पझल आहे मित्रांनो, समजावून घ्या. तोंडी सांगतो बघा, एक रुमाल घ्या, रुमाल आहे बरोबर, रुमाल माहिती तुम्हाला सगळ्यांना, रुमाल आहे, रुमालाला किती कोपरे असतात, रुमालाला चार कोपरे असतात. कात्री घेतली आणि एक कोपरा कापून टाकला तर शिल्लक किती कोपरे राहिले, पटकन उत्तर कमेंटमध्ये लिहा. रुमालाला चार कोपरे असतात, त्यातला एक कोपरा कात्रीने कापून टाकला, किती कोपरे उरले, आलं उत्तर, लिहिलं कमेंटमध्ये. अजून 5 सेकंद वेळ देतो. रुमालाला चार कोपरे असतात, त्यातला एक कोपरा कात्रीने कापून टाकला, किती कोपरे उरले. ओके चला थांबा. आता आता मी तुम्हाला समोर रुमाल काढून दाखवतो. ही रुमालाची एक आकृती काढली मी, रुमालाला किती कोपरे, चार बरोबर, एक कोपरा कापून टाकला. आता आकृती कशी तयार होईल मित्रांनो, हा कापलेला कोपरा आपण काढून टाकू, अशा पद्धतीने कापल्या जाईल की नाही तो. आता किती कोपरे राहिले पहा बरं, इथं एक, दोन, तीन, चार आणि पाच. रुमालाला चार कोपरे होते, कात्रीने एक कोपरा कापून टाकला, रुमालाला पाच कोपरे झाले, तीन कोपरे नाही राहिले मित्रांनो, पाच कोपरे झाले, एक कोपरा वाढला. तर मित्रांनो ही सुद्धा एक इंटरेस्टिंग पझल होती, मला खूप आवडते ही पझल. खूप ठिकाणी गेल्यानंतर मी हा प्रश्न नक्की विचारतो, तुम्हालाही हा प्रश्न आवडला असणार आहे मित्रांनो. आता शेवटचा प्रश्न, शेवटची पझल जी मी तुम्हाला समजावून देणार आहे, त्याचं उत्तर देखील सांगणार आहे, आणि त्याच टाईपची एक पझल मी तुम्हाला सोडवायला देणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नंतर कळवायचं आहे. त्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा पझल समजावून घेऊ, त्याच टाईपची एक. अशा प्रकारची ही पझल आहे मित्रांनो, पी क्यू आर, पी क्यू आर, पी क्यू आर. इथं आरच्या जागेवर जी संख्या आहे तीच संख्या इथं आहे, तीच संख्या इथं आहे. आरचा अर्थ काय होतो, तुम्ही या आरच्या ठिकाणी जी संख्या लिहिणार तीच संख्या इथं, तीच संख्या इथं. क्यूच्या जागेवर तुम्ही जी संख्या लिहिणार तीच इथंही असणार, तीच इथंही असणार. आणि पीच्या जागेवर तुम्ही जी संख्या ठेवणार तीच इथंही, तीच इथंही. सर्वांची बेरीज केली की अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलं पाहिजे. आता ही पझल तुम्हाला सोडवायची आहे, उत्तर काय असेल, म्हणजे पी क्यू आर ही संख्या कोणती असेल ते तुम्हाला शोधायचं आहे. तर करा प्रयत्न मित्रांनो, थोडासा विचार केला तर तुम्हाला नक्की हिंट मिळते आणि याचं उत्तर पटकन मिळतं. थोडंसं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल मित्रांनो, इथं आरच्या जागेवर अशी कोणती संख्या ठेवली की ते तिघांची बेरीज केली का उत्तरामध्ये 7 येतो. आता मी थोडंसं तुम्हाला हिंट दिली बघा, आता करा प्रयत्न. तसंच इथंही क्यूच्या जागेवर अशी कोणती संख्या ठेवली की उत्तर 7 येईल. आता इथं आरच्या जागेवर तुम्ही जी संख्या ठेवणार तीच संख्या क्यूच्या जागेवर ठेवता येणार नाही, कारण तिथं आर जो दिसतोय तोच इकडे आर थोडा आहे, इकडं क्यू आहे. तर थोडंसं लॉजिक लावलं की याचं उत्तर मिळतं मित्रांनो. उत्तर आलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका, पी क्यू आर म्हणजे कोणती संख्या, म्हणजे ती जी संख्या इथं राहील तीच इथंही राहील आणि तीच इथंही राहील, आणि त्याची बेरीज मात्र 777 येईल. चला तर बऱ्याच जणांचं लिहून झालं असणार आहे कमेंट बॉक्समध्ये. आता आपण ही पझल समजावून घेऊ कशी सोडवायची. आता इथं आर 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 आहे, एकच स्थानचा अंक 7 येतो, याचा अर्थ इथं कोणता अंक ठेवल्यानंतर बेरीज 7 होईल, तर 1 ठेवल्यावर 3 होईल, 2 ठेवल्यावर 6 होईल बरोबर, बेत्रिक 6, 3 ठेवल्यावर 3 त्रिक 9 होईल, 4 ठेवल्यावर 4 त्रिक 12 होईल, 5 त्रिक 15,
पंधरा म्हणजे एकस्थानी पाच येतोय, एकस्थानी सात आला पाहिजे. सायत्रिक अठरा, सात्रिक एकवीस, आठत्रिक चोवीस होतील, चोवीस म्हणजे चार आला, नऊत्रिक सत्तावीस. बघा इथं जर तुम्ही नऊ ठेवला, नऊ नऊ नऊ, तर इथं सत्तावीस येतो, हात हातचा दोन जातो वरती, बरोबर. आता तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे की त्या तिघांची बेरीज पंधरा आली पाहिजे आणि त्याच्यात दोन मिळवलं की सतरा होईल, बरोबर. मग पाच त्रिक पंधरा, तुम्हाला माहिती आहे ना, पाच पाच पाच, पाच त्रिक पंधरा आणि दोन सतरा, हातचा एक आला. एकदम सोपं लॉजिक आहे मित्रांनो हे, आणि मी ज्या लॉजिकने तुम्हाला समजावून देतोय त्याच लॉजिकने तुम्हाला पुढचं उदाहरण स्वतः सोडवायचं आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना एक पझल मी तुम्हाला देईल ह्याच टाईपची, तर तुम्हाला ह्याच टाईपची एक पझल दुसरी देणार आहे मी, ती तुम्हाला ह्याच लॉजिकने सोडवायची आहे. काय केलं बघा, इथं सात होता ना, तर कोणत्या तीन संख्यांचा, तीन संख्यांची बेरीज केली की सात येतो, तर नऊत्रिक सत्तावीस, इतर कोणत्याही संख्यांची बेरीज केली तर सात येणार नाही, नऊत्रिक सत्तावीस, सात आला, हातचा दोन आला. आता काय केलं मित्रांनो, इथं हातचा दोन आहे म्हणजे याचा अर्थ इथं तीन ठिकाणी अशी संख्या पाहिजे की त्या तिघांची बेरीज करून दोन मिळवले तर पुन्हा सात येईल. तर पाच 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 जर ठेवला तर पंधरा होतात, पंधरा आणि दोन सतरा होतात, हातचा एक आला. आता इथं एक आला ना, आता इथं अशी संख्या शोधा की ती संख्या ठेवल्यानंतर त्याची बेरीज करून त्याच्यात एक मिळवला की सात होईल. मग दोन 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 दोन, बघा दोन 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 सहा झाले आणि हा एक सात झाला, म्हणजे इथं पी क्यू आरच्या जागेवर संख्या असणार आहे मित्रांनो दोन पाच नऊ, दोन पाच नऊ, दोन पाच नऊ, अशा पद्धतीने. सोपी की नाही पझल मित्रांनो? आता सेम ह्याच टाईपची मी पझल तुम्हाला सोडवायला देणार आहे, तुम्ही ह्याच पद्धतीने लॉजिक लावून त्याचं उत्तर शोधायचं आहे, आणि उत्तर मिळालं तुम्हाला की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर चला पहिल्यांदा तुम्हाला मी पझल देतो. तर मित्रांनो ही पझल तुम्हाला सोडवायची आहे, सेम त्याच टाईपची पझल आहे. लॉजिक आपण कसं वापरलं ते तुमच्या जर लक्षात आलं तर इथंसुद्धा त्याच सेम लॉजिकने तुम्ही ही पझल सोडवू शकता. आणि ही पझल सोडवल्यानंतर ए बी सीच्या जागेवर कोणती संख्या असेल त्याचं उत्तर मात्र आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, मी आज मुद्दाम तुमच्यासाठी हा पझलचा व्हिडिओ घेऊन आलो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, तुमच्याकडून चॅनल आपला सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. आणि आपला हा पझल गेमचा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या किमान पाच मित्रांना नक्की पाठवा मित्रांनो, त्यांना देखील मित्रांनो हा पझल गेमचा व्हिडिओ नक्की आवडेल. तर चला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.